चांगले सोलापूर जिल्ह्यातल्या 11 आणि 10 अशा 21 तालुक्यामध्ये स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळानं प्रत्येक ठिकाणी जाऊन मेळावे घेण्यात आले होते आणि या दोन्ही तालुक्यातील दोन्ही जिल्ह्यातील मेळाव्यांची उपस्थिती पाहता आज स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचा विजय हा 1500 मताच्या पुढे आहे। वर्षामध्ये केलेल्या भ्रष्ट कारभाराचा पाडा स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ज्यावेळी सभासदांच्या पुढे वाद टाकला आणि हा कोंडी नाही बँकेच्या ऑडिट रिपोर्टसह पुराव्यासह हा सभासदांसमोर ज्या दिवशी मांडला त्या दिवशी या जिल्ह्यातल्या सभासदांनी ठरवलं की या सत्ताधाऱ्यांना पाय उतार करायचा। सोलापूर जिल्ह्याचा आधार घेतला होता सत्ताधाऱ्यांनी ज्या सोलापूर जिल्ह्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्या सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी सर्व सभासदांनी सत्ताधाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातून हकमून लावला सोलापूर जिल्ह्यातून हकमून लावला की सभासद ज्या हेतूने केले तो हेतू या सत्ताधाऱ्यांचा साध्य करण्यासाठी त्या सभासद केलं पण त्यांना दुजाभाषी वागवली सांगलीतल्या सभासदांसाठी वेगळा न्याय आणि सोलापुरातल्या सभासदांसाठी वेगळा न्याय आज एक त्यांचा नेता जो पार्लिमेंटरी बोर्डाचा अध्यक्ष म्हणून मिळवतो पण बँकेचं कोणतंही गणित न करणारा असा नेता पार्लिमेंटरी बोर्डाचा अध्यक्ष करण्यामागे सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांचं नेमकं गौड बंगाल जसे आम्ही कायम स्वरूपी म्हणतात नेते सत्ताधारी की आम्ही नवीन चेहरे देतो नवीन चेहरे देतो नवीन चेहरे देण्यामागचा उद्देश हा आहे की तो निवडून आलेला संचालक बँकेचा कारभार त्याला काही कळू नये आणि सत्ताधाऱ्यांचे उमेदवार हे असेच आहेत की निवडून आलं की मला एकदा त्या मांडवाकडनं चेअरमन पदाच्या मांडवाकडनं घातलं की त्या निवडून आलेल्या संचालकाचं म्हणजे हे झालं समाधान हा नेत्यांचा उद्देश साध्य छोडण्यासारखं त्याचं उमेदवारी कसं आहे नेता बोलले दर चालले आम्ही व्याजदर कमी केला आम्ही व्याजदर कमी केला 16/5/2007 पासून बँकेचा कर्जाचा व्याजदर 14% 14% होता आता 5 महिन्यांपूर्वी तो 11.5% केला जर अभ्यास नसता तर बँकेचे ऑडिट रिपोर्ट हे सभासदांच्या पुढे मांडले नसते आम्ही बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणतात हा ऑडिट रिपोर्ट खोटा आहे सभासदामध्ये ही हास्यास्पद गोष्ट झालेली आहे म्हणजे इतके सभासद अडाणी आहेत का तुम्ही काय सांगाल ते सभासदाला विश्वास द्या बाबा दुसरा विषय आहे बँकेचं कार्यक्षेत्र वाढवलं हे आम्ही बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी कार्यक्षेत्र वाढवलं असं त्यांचं मत आहे जर बँकेचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्याला कार्यक्षेत्र वाढवण्याची गरज नव्हती आपला भ्रष्ट कारभार सुधारून मागील पंचवार्षिकला जो जाहीरनामा दिला त्यांनी तो जाहीरनामा पूर्ण केला असता तर सांगली डीसीसीकडे जाणारे जवळजवळ 400 कोटीचे कर्ज डीसीकडे जाणारे सभासद इकडे आपले शिक्षण वेगळे राहिले असते आणि आज बँकेचा कार्यक्षेत्र वाढवून जेवढा व्यवसाय वाढला नाही त्याच्या तिप्पट व्यवसाय हा नुसते डीसीकडे जाणारे सभासद थांबवले असते तर वाढला आता जे बँकेत कर्मचारी कार्यरत आहे 168 त्यातले 80% कर्मचारी शिक्षक समिती आणि वारंवार संघावर आरोप केला जातो कर्मचारी भरले पण आत्ताची संख्या मोजली तर हे सर्व कर्मचारी शिक्षक समितीने भरलेले आहेत आम्हाला सभासदांनी विचारलं प्रचारला गेल्यानंतर मेळावा बैठका ज्यावेळेस आहे त्या की त्यांनी 12 वर्षामध्ये त्यांनी व्याजदर 1% केला नाही तुम्ही काय करता आणि कसा करता आम्ही त्यांना स्पष्टपणे साध्या भाषेमध्ये सांगितलं एक बक्षीस बघा एक बोनस बघा एक रजा विक्री बघा
कोट्यवधी रुपयाची उधळ कोट्यवधी रुपयाची संगणकावर झालेली उधळ आणि कर्मचारी भरतीवर आणले जाणारे निर्बंध हा कर्मचारी भरतीवर निर्बंध आणून एवढ्या गोष्टी केल्या तर आम्ही सगळ्या कर्जाचा व्याजदर येत आहे आम्ही स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सत्तेवर आल्यावर पहिल्या संचालक मंडळ मीटिंग मध्ये 9% व्याजदरानं 1.16 लाखाचं कर्ज आम्ही तात्काळ या वचननाम्यासह वचननाम्यामध्ये दिलेले सगळे जे मुद्दे आहेत जे विषय आहेत ते सगळे 100% टप्प्याटप्प्यानं नाही 100% पूर्ण करणार मदत असेल कर्जा सभासदाचं संपूर्ण कर्ज माफ असेल आकृतीमध्ये 150 कर्मचाऱ्यांची आपण खाली असेल आणि एक मुद्दा दुसरा यापुढे बँकेत 150 कर्मचारी आकृती बंधामध्ये जे 150 खाली जे आकृतीमध्ये आणून त्याच्यातले जे सभा एखाद्या कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर ती रिक्त जागा भरताना या कार्यक्षेत्रातील एखादा सभासद दुर्दैवानं मयत झाला तर त्याच्या वारसाला नोकरी आहे त्या वेळेला सभासदांनी आमच्याकडे एवढा विश्वास टाकलेला आहे की गेल्या 12 वर्षाच्या सत्तेला सभासद सण कंटाळलेले आहे आणि आता कसल्याही परिस्थितीमध्ये सभासदांना सेवेतील नेता कार्य बँकेचा कारभार करताना आवश्यक आहे सेवानिवृत्त नेता ज्यांची वयाची 80 वर्ष गाठली अशा नेत्याचा कारभार यापुढे या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सभासदांना मान्य नाही आमचा नेता बँकेच्या कोणत्याही प्रचारात तुम्हाला इथे कुठे दिसलाय का बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते कोणत्याही बँकेची महाराष्ट्रातल्या कोणत्याही पतसंस्थेची कधीही निवडणूक लढवली त्यांनी नाही आणि त्यांनी कोणत्याही बँकेमध्ये हस्तक्षेप यापूर्वी आणि यापुढेही करणार नाही यापूर्वी कधी केल्या शिक्षकांचे प्रश्न सोडण्यामध्ये संघटनेच्या व्यासपीठावर असतात बँकेमध्ये कधीही त्यांनी पाऊल टाकलेलं नाही माझी नोकरी 30 वर्ष झाले 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बँकेचे 6 निवडणूक झाले मी 6 पंचवार्षिक बघितल्या शिक्षक बँकेच्या इतिहासामध्ये अशा शिक्षकांच्या सगळ्या निवड विचारल्या संघटना कधी या संदर्भात विरोधात कधी एकत्र आल्या त्यांना शल्य एवढंच आहे की आमच्या विरोधात एवढे सगळे एकत्र आले त्यामुळे आता आमची सत्ता येणार नाही त्यांचा पराभव त्यांनी मान्य केला त्यामुळे ह्याच्यामध्ये ताळमेळ नाही त्याला भीती फक्त ही 12 जण एकत्र 12 संघटना एकत्र आल्यामुळं आपला आता काही चालत नाही त्यामुळे आपण काय तर वेगळ्या पद्धतीचा आरोप करायचा किंवा काय तर म्हणजे एखाद्या म्हणजे लोकांच्या मध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता हवाय दिशाभूल करण्याचा पण या सांगितलेल्या सभासदांना आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की या 12 संघटनेच्या नेत्यामध्ये अजिबात गैरवेळ नाही सर आम्ही 12 च्या 12 जण एक संघ आहे आणि त्यांच्यातच असा आहे माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर त्यांचा एकही उमेदवार एक विशिष्ट मागत नाही प्रत्येक उमेदवार हा वैयक्तिक प्रचारासाठी वेगळ्या बाहेर पाहून करतो आणि माझा आम्ही तेवढ्या स्वाभिमानाने सांगतो की आमच्या स्वाभिमानीची 21 च्या 21 उमेदवार एकानंही एक शिक्का मागितली नाही 21 च्या 21 शिक्का मारून पॅनल मतांना त्यांच्या पायाची वाळू सर घ्या त्यामुळे त्यांच्या उमेदवारांमध्ये असं चाललंय की त्यांच्या उमेदवाराची येण्याची एवढ्या दिली मी एकटा कसा मिळवली पण आमच्या 21 जणांची मान्य असे की आम्ही 21 च्या 21 कसं मिळवली त्यामुळे त्यांनी काहीतरी समाधान गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला तरी 12 च्या 12 संघटना ह्या एक संघ आहेत याच्यामध्ये अजिबात गैरमेळ नाही त्यांच्या 12 वाजून 12 वर्षाची सत्ता 12 वाजून त्यांच्या त्यांना घरून पायउतार करणार शिक्षक बँकेच्या राजकारणामध्ये कोणताही डाग नसणारी एक जुनी पेन्शनार्थ संघटना आमच्याबरोबर आणि ह्या नवीन जुनी पेन्शनार्थ संघटनेचे सर्व शिलेदार हे स्वाभिमानी बरोबर असल्यामुळं आणि त्यात त्यांचं नेतृत्व करणारे अमोल शिंदे हे निर्जेतून उमेदवार असल्यामुळं समितीची मिरज तालुक्यामध्ये पूर्ण समितीचा पूर्ण अस्तित्व मिरज तालुक्यात संपलेलं आहे त्यामुळं एखाद्या विरोधकाला कमी विषय वाचणारा उमेदवार दिला असा आरोप केला जातो माधवराव पाटील हे प्राथमिक शिक्षकाच्या संघटनेशी संबंधित व्यक्ती नव्हे आणि त्यांचे वडील पिताश्री कैलासवासी शिवाजीराव पाटलांच्या विचाराशी फारकत घेऊन
स्वार्थी हेतून दिलेला हा पाठिंबा आहे आणि एका माध्यमिक शिक्षकाला दिलेला प्राथमिक शिक्षक बँकेला पाठिंबा या जिल्ह्यातले कोणताही सभासद स्वीकारणार नाही. सध्या त्यांचे जेवढे शिलेदार आहेत त्यांच्या बरोबरचे चार दोन शिलेदार बोटावर पंजाबचे शिलेदार नव्हते त्यातला एकही शिलेदार माधव पटनाने दिलेल्या पाठिंब्याशी संबंध नाही. ते शिलेदार तुमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष स्वामी गंगाचे पाठिंबा आलेली एक एक संघटना मागच्या इलेक्शन त्यांच्याबरोबर होती. इलेक्शन मध्ये पावण्या पावण्याचा आर्थिक व्यवहारातून वाद झाला आणि त्यांनी संघटना दुसरी संघटना काढून संघटना वाढवण्याचा पावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या त्याला ती शक्य झाला नाही. पुन्हा आहे त्या मांडीला मांडीला बसायला ते गेले पण त्याला सुद्धा त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांच्या त्यांच्याबरोबर जी एक संघटना त्यांच्यात फुटलेली त्या संघटनेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पडली जाते. आम्ही 12 संघटना एकत्र येऊन आम्ही मणकुरी टाळली हा आमचा विजय आहे. त्या दिवशी आता येत नाही बँकेचा हा लोकांच्या समोर उमेदवारांचं चिन्ह पोहोचवण्याचं ते एक माध्यम तो बँकेचा कारभाराचा त्या कारणाचा काही संबंध नाही. होता येत नाही नेते आलेले आहे. तुम्ही सभासदांच्या समोर जाताना सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले नाही. भ्रष्टाचार करून बँक चालवता येत करून चालवता येते का तुम्हाला सांगण्यासारखे उत्तर सभासदांना नसल्यामुळं हे त्यांना बँक चालवत येत नाही त्या गोष्टी बँक चालवत नाही. पण तुम्ही याचा अर्थ असा झालाय की तुम्ही प्रचारामध्ये कमी पडता म्हणजे तुम्हाला लोकांच्या समोर प्रचार करायला जाण्यासाठी कोणताही विषय नाही मुद्दा नाही. त्यामुळं सभासदांमध्ये जाण्याची त्यांची नैतिकता संपलेली आहे. या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ हे कमी कमी 1500 मताने निवडून येणार पाठीमागच्या वेळेला घासून काटावर आलेला बहुमताचा दुरुपयोग केलेला करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या वेळेला पाय उतार करणार असल्याचं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.